येवला येथील विंचूर चौफुल येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं गॅस आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मनमाड शिर्डी महामार्गावर रास्ता रोको केला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर चूल मांडत त्यावर स्वयंपाक करत गॅस दरवाढीचा आणि इंधन दरवाढीचा निषेध करत गॅस पेट्रोल डिझेल या सर्वांचे दरवाढ कमी करावी अशी मागणी महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं रास्ता रोको करत गॅस आणि इंधन दरवाढ कमी करावी या मागणीसाठी केंद्र सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देत हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी शहराध्यक्ष राजश्री पहिलवान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारने जी महागाई केलेली आहे त्या संदर्भात विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आणि इतर यांनी आम्ही आंदोलन रस्ता रोको आंदोलन केलेले आहे. या आंदोलनामध्ये गॅसचे दर 25 रुपयांनी वाढवले, शिवाय तेलाचे भाव वाढले, सगळ्या किराणाचे भाव वाढले, भाज्यांचे भाव वाढले, महिलांनी करायचं काय, महिलांनी खायचं काय, गॅसचे भाव वाढल्यावर महिलांनी करायचं काय. आज आम्ही त्या निषेधार्थ चूल पेटो आंदोलन आम्ही करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्ता रोको आणि चूल पेटो आंदोलन केलेलं आहे. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला.